नमस्कार मित्रांनो, ई श्रम कार्ड योजना सुरू झाली आहे। या योजनेअंतर्गत असंघटित कामगारांची नोंदणी या पोर्टलवर केली जाणार आहे। या पोर्टलवर असंघटित कामगारांची नोंदणी केल्यानंतर असंघटित कामगारांना काही फायदे होणार आहेत, तर आपण आता हे फायदे पाहणार आहोत। असंघटित क्षेत्रातील कामगार यांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना याचा त्यांना फायदा होणार आहे। तसेच ई श्रम नोंदणी केल्यानंतर जे श्रमिक असतील त्यांना एका वर्षासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजना म्हणजेच PMFBY या योजनेअंतर्गत दुर्घटनाग्रस्त मृत्यू किंवा दिव्यांगता आली तर 2 लाख रुपये, तसेच आंशिक दिव्यांगताला 1 लाख रुपये विमा मिळणार आहे। तसेच या डेटाबेसच्या आधारे असंघटित कामगारांना त्यांची विशेष पॉलिसी आणि येणाऱ्या काळात ज्या योजना येणार आहेत त्या योजनांचासुद्धा सरकार त्यांना थेट लाभ देणार आहे। तसेच दुसऱ्या राज्यात कामासाठी गेलेल्या मजुरालासुद्धा मजुरी उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे। तर मित्रांनो, हे ई श्रम कार्ड योजना कोणाकोणासाठी लागू होणार हे आपण आता पाहणार आहोत। तर यामध्ये शेती क्षेत्रातील मजूर, बांधकाम कामगार, घर कामगार, प्रवासी मजूर, मजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार हे सर्व यासाठी नोंदणी करू शकता। तर मित्रांनो, ई श्रम कार्ड योजनेसाठी जी नोंदणी करायची आहे ती आपण आपल्या मोबाईलमधून सुद्धा करू शकतो। यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे। तसेच आधार कार्डला मोबाईल लिंक नसेल तर तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन सुद्धा नोंदणी करून घेऊ शकता। तर चला आता आपण आपल्या मोबाईलमधूनच कशी रजिस्ट्रेशन करायचे आहे ते पाहूया। तर मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला सेल्फ रजिस्ट्रेशन यामध्ये आपल्याला आधार लिंक मोबाईल नंबर इज प्रेफर, म्हणजेच आपला आधार लिंक असलेला मोबाईल नंबर आपण इथे टाकायचा आहे। आधार लिंक नसेल तर तुम्ही मोबाईलमधून न करता जवळच्या CSC सेंटरमधून ई श्रम कार्डसाठी नोंदणी करू शकता। तर यासाठी आपल्याला आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला आर यू अ मेंबर ऑफ, म्हणजेच इम्प्लॉईज प्रोव्हाइडेड फंड ऑर्गनायझेशन EPFO, तसेच इम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, म्हणजेच येथे आपल्याला दोन्हीही नो करायचे आहेत आणि सेंट OTPवर क्लिक करायचे आहे। सेंट OTPवर क्लिक केल्यानंतर OTP टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकून घ्या। आधार नंबर टाकल्यानंतर याला टिक करायचे आहे। टिक केल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे। सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होणार। या पेजमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्यासमोर आला आहे। तर येथे आपली संपूर्ण डिटेल्स टाकायची आहे। आपले आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे आपली संपूर्ण डिटेल्स आपल्यासमोर आली आहे। तर यामध्ये आपल्याला जी डिटेल्स नाही आली ती आता आपण भरून घेऊया। तर यासाठी आपल्याला अल्टरनेट एखादा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर ईमेल ID टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ॲड्रेस डिटेल्स भरायची आहे। ॲड्रेस डिटेल्स भरून घ्या। संपूर्ण ॲड्रेस डिटेल्स भरणं झाल्यानंतर आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचं आहे। यामध्ये तुम्ही तुमचं कोणतं एज्युकेशन झालेलं आहे ते सर्व टाकून घेऊयात। एज्युकेशन क्वालिफिकेशन झाल्यानंतर ऑक्युपेशन अँड स्किल्स हे भरायचं आहे। ऑक्युपेशन अँड स्किल्समध्ये तुम्ही क्रॉप फॉर्म, म्हणजे तुम्हाला जे टाकायचं आहे ते सर्च करा आणि टाकून घ्या। त्यानंतर सेल्फ लर्निंग टाकून सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे। सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्स भरायची आहे। बँक डिटेल्स भरून घ्या। बँक डिटेल्स टाकल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज हा सेल्फ डिक्लेरेशनच्या सोबत आपला तयार झाला आहे। तर आता यामध्ये आपल्याला संपूर्ण आपली डिटेल्स दिसत आहे। यामध्ये खाली येऊन आपल्याला टिक करायचे आहे आणि डिक्लेरेशन वाचून तुम्हाला
टिक करून आपल्याला सबमिट करायची आहे। त्याआधी आपल्याला OTP घेऊन व्हेरीफाय करायचा आहे। OTP आल्यानंतर व्हेरीफाय करून घ्या। व्हेरीफाय केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा। सबमिट केल्यानंतर आपले ई श्रम कार्ड हे तयार झाले आहे। आता आपण हे ई श्रम कार्ड आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे आपले ई श्रम कार्ड हे डाउनलोड झाले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।